संगीतासाठी आवर्जून उपस्थित असलेले रोहयो पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री दैते साहेब, समोर उपस्थित आदरणीय आमदार गोटे साहेब, आमदार अहिरे साहेब, आमदार कुणाल पाटील साहेब, त्याचप्रमाणे माननीय रावळ साहेबांचे स्वागत जिल्हाधिकारी साहेब करतील, माननीय परिषद अध्यक्ष साहेबांचे स्वागत. पंतप्रधानांना प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी होते. मागे आपण एक पत्र लिहिलं होतं विधानसभेचे, त्याचा मुद्दा मांडला होता. माननीय विलासराव देशमुख असताना 1 जून 2001 जो जी आर आहे, आणि शेतकरी गेल्या 7 दिवसापासून संपावती केली आहे, आणि या शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या तिथे महाराष्ट्रामध्ये थांबल्या पाहिजे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 9,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या आणि परवा सुद्धा माझ्या धुळे तालुक्यामधल्या देवराम खलाने साहेब सर्वांचं असं कुठेही म्हटलेलं नाही आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची बातमी देण्यात यावी असं म्हटलेलं आहे. आता जवळपास 17 वर्ष झाली इतर जिल्हा DPDC मध्ये पत्रकारांना प्रवेश दिला जातो, आपल्याकडे हा प्रवेश दिला जात नाही. आपण ऑफिसरचाही मुद्दा मांडला होता विधानसभेत, तर आपण पत्रकारांना प्रवेश द्यावा आणि हे जे कामकाज आहे त्याच्या संदर्भातली माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेला होते, म्हणून आपल्या पत्रकारांना प्रवेश द्यावा पाहतही आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करायची विनंती आहे. कायमस्वरूपी हा निर्णय झाला पाहिजे आणि विनाकारण मग गैरसमज होतात की मग काय काम चाललं. म्हणजे विधानसभेमध्ये पत्रकार बसू शकतात, कोर्टामध्ये बसू शकतात, ते इथे बसून दिलं पाहिजे. काय आहे ते आपण तपासून घेऊ आणि मग त्या विषयावर आपण की आतापर्यंत झालेला जो खर्च आहे या वर्षीचा त्याचप्रमाणे गतवर्षी जो खर्च झाला याचा आढावा घेणं हा आजच्या बैठकीचा उद्देश आहे. सर, मी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आपली जी OTSP होती आणि आदिवासी उपयोजना याच्यामध्ये आपला गतवर्षी 98.5% इतका खर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये 93.36% एवढा खर्च झालेला आहे आणि सर्वसाधारण योजना जी असते त्याच्यामध्ये आपला 99.98% म्हणजे जवळजवळ 100% इतका खर्च झालेला आहे. आणि 17-18 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या साधारणपणे अशा आहेत, TSP आणि OTSP मध्ये आपल्याला 169 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे, अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये 29 कोटींची झालेली आहे आणि सर्वसाधारण योजनेमध्ये 135 कोटींची झालेली आहे. आणि म्हणून सगळ्या यंत्रणांना आम्ही त्यांचा आढावा घेतला सर परवा आणि त्यांना सूचना दिली आहेत की प्रशासकीय मंजुरीची जी कार्यवाही आहे आपापले जे प्रस्ताव असतील ते तातडीने सादर करावे आणि प्रशासकीय मंजुरी आहे ती सुद्धा तातडीने प्राप्त करून घ्यावी. म्हणजे मग शेवटी जी घाई गडबड होते आणि मग खर्च करताना फार आपली ओढाधण होते ती होणार नाही आणि मला सर खात्री आहे की आपण वेळेमध्ये हे सगळे जे प्रस्ताव या यंत्रणांचे येतील त्याला आम्ही प्रशासकीय मंजुरी देऊ आणि गतवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आपण चांगला खर्च करून दाखवूया. मी पुन्हा एकदा सर आपण सर्वांचं त्याप्रमाणे नवनियुक्त सदस्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, सर्व अधिकारी आणि अन्य निमंत्रित सदस्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि आपण या आढाव्याला सुरुवात करावी अशी विनंती करतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.